सोलापूर शहरातील नागरिकांना कोरोनाची कसलीच भीती नाही असे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य प्रबंधक कुंभार यांनी सांगितले. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात असून सोलापूर शहरात देखील कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याचं चित्र पाहायला मिळते. परिस्थिती हाताबाहेर जात असली तरी नागरिकांमध्ये कोरोनाची कसलीच भीती नसल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब महिलांच्या खात्यावर 500 रुपये टाकल्यानंतर ते 500 रुपये काढण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र अशोक चौक शाखेत सकाळपासून भली मोठी रांग लागली होती. 500 रुपयांची रक्कम गबरगंड श्रीमंतांना महत्वाची वाटत नाही, परंतु गरीबी वाईट असते. आमच्यासाठी 2 रुपये देखील महत्वाचे आहेत. आम्हाला कोण बघत नाही, त्यामुळे निराधार योजनेतील पगार आलाय का नाही हे बघायला मी आली असल्याचं एका आजीनं आणि इतर नागरिकांनी अस्मिता विजन वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलंय. अहो, माझ्या निराधारचे 9 मेडल पैसे मोदीचे पैसे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अशोक चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अनेक नागरिकांनी पैसे काढण्यासाठी सोशल डिस्टन्सचे नियम गुंडाळून गर्दी केली आणि या सर्व परिस्थितीला बँक जबाबदार असूनही बँकेचे प्रबंधक कुमार यांनी आपण ग्राहकांना प्रामाणिक सेवा देत आहोत असं यावेळी सांगितलंय. नागरिकांनाच कोरोनाची कसलीच भीती नसल्याचं सांगताना कुंभार यावेळी काय म्हणतात आपण पाहूयात. भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही काढली होती, त्यावेळेस महिलांच्या खात्यामध्ये जे जनधन खाते त्यात 500 रुपये टाकण्यात आले होते. खरं तर त्या काळात लोकांची एवढी बँकेसमोर गर्दी व्हायला लागली, लेडीज महिला पैसे काढण्यासाठी यायला लागले, किंवा लोकांत एक संभ्रम निर्माण झाला होता की जर आपण पैसे नाही काढले तर ते वापस जाणार आहेत. पण त्याच्यासाठी जनजागृती करून लोकांना तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत सांगून बँकेनं त्यांना व्यवस्थितपणे त्या काळात वाटप केलेलं आहे किंवा शासनाने त्यांना मदत केलेली आहे. सध्या आता अनलॉक 01 झाल्यामुळं नॉर्मल बँकिंगचे टायमिंग झालेलं आहे 10 ते 4, त्याप्रमाणे लोकांना असे आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही घरीच राहून बँकिंग करू शकता. व्हेरियस अल्टरनेटिव्ह डिलिव्हरी चॅनल आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही बँकिंग करू शकता. ATMच्या माध्यमातून, भीम पेच्या माध्यमातून, गुगल पे याच्या माध्यमातून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. जर अत्यंत काम कॅशचं जर काही काम असेल किंवा खूपच अडचण असेल तर बँकेत या, बँकेच्या सुविधांचे लाभ घ्या तुम्ही. सध्या बँकेत आल्यानंतर आम्ही सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंग चालू आहे किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे लोकांना आवाहन करत आहे. त्या पद्धतीनं लोकांनी सपोर्ट केला पाहिजे आणि बँकेत आल्यानंतर किंवा सोशल डिस्टन्सिंगचे जे काही गव्हर्नमेंटचे नियम आहेत ते बँकेच्या प्रशासनास किंवा गव्हर्नमेंटला सहकार्य केले पाहिजे, एवढंच मी लोकांना आवाहन करत आहे. बँकेत येण्याऐवजी ग्राहकांनी गुगल पे, कॅशलेसचे व्यवहार करावेत असं कुंभार यांनी शेवटी बोलताना सांगितलंय.